कारण त्याचं वजन मातीपेक्षा काय काय आता लक्ष द्या. ठीक आहे, डेन्सिटी का म्हणते? डेन्सिटी म्हणते का मास आपण इफ यू इन्क्रीज द व्हॉल्यूम डेन्सिटी इज. हा, म्हणून एखादी वस्तू पाण्यात तरंगणा न तरंगणा हे डेन्सिटीवर आहे. अजूनही कन्सेप्ट सांगितला नाही मी. कन्सेप्ट काय? लक्ष द्या, आता लक्ष द्या. आता असं खतरनाक उदाहरण, पोलीस भरतीचा गोळ्या पाहिला का? ठीक आहे, असं करते ना, असं फेकते पोट्ट. फेकते का? पोलीस भरतीचा पोट्ट्याचा गोळ्या राहते 7 किलो 200 ग्रॅमचा. किती ग्रॅमचा राहते? अबे किती राहते चोट्ट्यो? हा, आता या पोलीस भरतीचा गोळ्या लक्ष द्या. पोलीस भरतीचा गोळ्या पाण्यात टाकला माझ्या घरच्या टाक्यात तर तो तरंगते असा वरत. अबे चोट्ट्यो तरंगते का? जसा टाकला तसा ढपकन डुबन. डुबन का? अबे डुबन का? आता लक्ष द्या, या 7 किलो 200 ग्रॅमच्या गोळ्याचं म्या भट्टीत वितळवला आणि याचं केलं घरी घमिलं. अबे का केलं? सेम वजन आहे, तेवढ्याच वजनाचं का केलं? घमिलं. तर घमिलं पाण्यात टाकलं तर का होईल? तरंगण. अबे तरंगण ना, घरी गहू ठेवायचं घमिलं पाहिजे ना. येऊ ना घमिलं. हा, आता घमिलं जर पाण्यात टाकलं, हे पोलीस भरतीचा गोळ्या टाकून राहिलो रपकन डुबते पाण्यात, पण घमिलं केलं तेवढ्याच वजनाचं काहून राहिलं? काहून राहिलं? हा, आता लक्ष द्या, 1 किलो वजनाचा गोळा आहे, 1 किलो लोखंडाचा गोळा आहे आणि त्याचं व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, 10 मीटर क्यूब किंवा 10 सेंटीमीटर क्यूब. तर याचं उत्तर येते 0.1. बरोबर आहे का? हे झाली याची डेन्सिटी, हे झालं वस्तुमान, हे झालं व्हॉल्यूम. आता मी जर व्हॉल्यूम वाढवलं 1/1000 केलं, व्हॉल्यूम वाढवलं 1000 सेंटीमीटर क्यूब केलं, किती उत्तर येते? 0.001. आलं का? अरे किती हे याच्यापेक्षा हे कमी आहे का जास्त आहे? म्हणजे जर तुम्ही डेन्सिटी, ए लक्ष द्या, मला जर एखाद्या वस्तूची घनता कमी करायची आहे, घनता कमी करायची आहे, घनता कमी करायची आहे तर व्हॉल्यूम वाढवून टाकायचं. मला जर वस्तू तरंगवायची आहे एखाद्या लिक्विड पदार्थात तर काहीच नाही करायचं, त्याचं मास जमलं तर तेवढंच ठेवा, नाही तर मास बी कमी करा. मास कमी केलं तर अजून घनता त्याची काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. मास तेवढंच ठेवायचं आहे तर व्हॉल्यूम वाढवून टाका. आता एवढाले मोठाले जहाज बनवते, 15-15 मजलीच्या बिल्डिंग राहते, फुटबॉल क्रिकेटचे ग्राउंड राहते, टेनिसचे ग्राउंड राहते, त्याच्यावर स्विमिंग टँक राहते, मोठाले 14 मजली बिल्डिंग राहते. डुबलं असतं ते, मसनात गेलं असतं कवाचच का? लाकडी ठोकायचं आहे का? लाकडाचं बनवलं का? एवढं लाकूड आहे का पृथ्वीवर? मग कायचं बनवलं आहे? लोखंडाचंच. का केलं? सेम फॉर्म्युला वापरला. इफ यू इन्क्रीज द व्हॉल्यूम, जर तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज केलं मग लोखंडी पत्राचं आहे, इन्क्रीज द व्हॉल्यूम डेन्सिटी इज डिक्रीजेस, तवा पाण्यात तरंगते ती. अबे समजलं का? हे घमिल्याचाच कन्सेप्ट आहे सेम. आता ज्यांना विहिरीवर पाणी भरलं असेल लहानपणी त्याला माहीत आहे. आता आम्हाला चव्हाणाच्या विहिरीवरूनच पाणी भरायला लागे आमच्या गावातल्या. नाही आले नाही का चाललं विहिरीवर आणि चाट मारली आणि आलो चाट मारून का ओला फोक तयार आहे अशी पडणार माय माय मरतपर्यंत. मग गुपच्या विहिरीवर पाणी भरायला जायला लागे, त्याच्यात जर स्टीलची बकेट असली. आता लक्ष द्या बे, लक्ष द्या. आता हे बघा कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. कुठं गेलं रे? हा, आता लक्ष द्या, स्टीलची बकेट आहे अशी. हा, हे स्टीलची बकेट हिले राय दोर बांधून, एक दुसरी बकेट हे लोखंडाची, ठीक आहे, राय ना अशी. हा, मग हिले दोर बांधून सेम 10 लिटरची हे बी आहे, 10 लिटरची हे बी आहे, दोन्ही 10 लिटरचे आहे. आता स्टीलची बकेट हिरी टाकली का ते फदड 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 च्या मामी डुबेस नाही, अहो डुब ना डुकरे, ते फदड फदड, मग ते थोडंसं पाणी येते त्याच्यात, मग असा झलका मार लागे अशी डुबे थे, ती अशी डुबली का मग अशी अर्धी भरून ये, मग डबक डबक दोन्हीच्यात भरे, कमीत कमी 8-9 ते आता ती लाता मारा लागे, लाता म्हणतो झटके मारा लागे. कोणाले? स्टीलच्या बकेटीले.
पण लोखंडाची बकेट जशी टाकली तर फदरकन रक्कनच भरून ये. काऊन माहित आहे का? सेम व्हॉल्यूम आहे दोघीचं, पण हिचं मास जास्त राहील. मास जास्त आहे तर डेन्सिटी डायरेक्ट वाढून जाते. दुबवाची आहे तर डेन्सिटी का पाहिजे जास्त, तरुंगाची आहे तर डेन्सिटी कमी. मग तिचं का करायचं? व्हॉल्यूम इन्क्रीज करायचं. ज्यानं आणि त्याच्यात जर पाणी भराले भरणं असेल तर जीवच घेते ते तुमचं, नाही जीव घेईन तर काहीच नाही. भरणं पाहिजे फक्त इहिरीतून पाणी काढाले, जीवच घेते ते, भरणारच नाही ते. ढबळ ढबळ असं फेण काढ उघड करते असं एका इकडून, ठीक आहे? तर हे असंच होईल, ते डुबतच नाही. आ झटके मारा लागते त्याला. मग आता लक्ष द्या, हे लक्ष द्या, कन्सेप्ट पहा काय म्हणते. मग जर एखादी वस्तू पाण्यात तरंगवायची आहे तर डेन्सिटी का पाहिजे? अबे का पाहिजे? हा मग लाकडी ठोकया पाण्यावर तरंगतो तर त्याची डेन्सिटी घनता काय आहे? कमी आहे. कायच्यापेक्षा? पाण्यापेक्षा.